महाराष्ट्र के इशियालवाड़ी में घटी दुर्दैवी घटना को आज 4 दिन हो चुके हैं, जिस पर प्रतिक्रिया देते हुए एनसीपी शरद पवार गुट नेता जयंत पाटिल ने कहा कि इशियालवाड़ी में जो घटना हुई वो बड़ी ही दुखदाई है। इसमें कहीं ना कहीं सरकार की कमी है, क्योंकि वहां के नागरिकों को सावधानी का इशारा देना, लोगों को वहां से स्थानांतरित करना और अन्य व्यवस्थाएं एवं प्रतिबंध करना प्रशासन को करना चाहिए था। माळीणच्या घटनेनंतर त्याच वेळी ठरलेलं होतं की ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणीच्या वस्त्या आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करायचं, पण या ठिकाणी नागरिक तिथं मागणी करत असताना त्यांनी फॉरेस्टच्या जमिनी असल्यामुळं फॉरेस्टने त्यांना मज्जाव केला आणि दुर्दैवाने ही घटना घडली। अत्यंत त्या ठिकाणी वाईट अवस्था झालेली आहे आणि साईट अत्यंत अवघड आहे, तिथं पोचणंही अशक्य आहे आणि त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांनी आम्हाला शिफ्ट करा असं सांगितलं होतं। तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटने देखील तिथे त्यांनी शिफ्ट जिथं करण्याचा प्रयत्न केलेला तिथून त्यांना हटवलं होतं। अशा बऱ्याच गोष्टी आहेत। आता त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं दरड कोसळून नुकसान होणं याच्यासाठी सावधानतेचा इशारा देणं, तिथल्या लोकांना बाजूला काढणं, या गोष्टी प्रशासनानं त्यापूर्वीच करायला पाहिजे होत्या। आता महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात आहे, मुसळधार पाऊस पडतो आहे, नद्या नाल्या व्हायला लागलेल्या आहेत, तिथं सरकारी यंत्रणा पोचत नाही ही सगळ्यात मोठी काळजी आहे आणि सरकारने देखील सतर्क राहून त्याच्यात लवकर यंत्रणा पोचेल असं व्यवस्था करणं आवश्यक आहे। सरकार कुठेतरी कमी पडतं आहे आणि सरकारने या गोष्टी लवकरात लवकर करणं आवश्यक आहे।